बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं महाराष्ट्र आणि मराठी विषयावरचं विशेष प्रेम सर्वश्रुत आहे. त्याचं कारण देखील तसंच आहे. सलमानची आई सलमा या मूळच्या महाराष्ट्रीयन आहेत. सलमा यांचं माहेरचं नाव सुशीला चरक असं आहे. विशेष म्हणजे सलीम आणि सलमा यांच्या लग्नाला जवळजवळ 60 वर्ष झाली असूनही ते आजही संसारात सुखानंदात आहेत. मात्र इंदोरहून मुंबईत आलेल्या सलीम खान यांचं मराठमोळ्या सुशीलावर कसं काय प्रेम जडलं? दोघांच्या लग्नामध्ये धर्माची अडचण आली होती का? कुटुंबियांचा विरोध झाला होता का? चला जाणून घेऊया आजच्या या लव्ह स्टोरी मधून. '60 अभिनेता म्हणून स्ट्रगल करण्यासाठी सलीम खान इंदोर मधून मुंबईला आले होते. मात्र मुंबईत राहायला स्वतःचं घर नसल्यामुळे ते अभिनेते अजित यांच्या माहीमच्या घरात वास्तव्याला होते. माहीमला राहत असताना त्यांच्या इमारतीच्या समोरच्याच इमारतीत एक तरुणी राहायला आली होती, जिला पाहताच क्षणी सलीम खान यांच्या हृदयाची तार छेडली गेली. त्या तरुणीचं नाव होतं सुशीला चरक. सलीम त्यांच्या इमारतीच्या 3rd माळ्यावर राहत होते, तर सुशीला समोरच्याच इमारतीत 1st माळ्यावर. नेहमी येता जाता सलीम आणि सुशीला यांच्यात नजरानजर होत असे. या काळात सलीम खान त्यांच्या परिसरात पंजा लढवण्यासाठी फेमस झाले होते. पंजामध्ये सलीम यांच्या समोर कुणाचाही टिकाव लागत नसे. त्यांच्या सोबत पंजा लढवण्यासाठी लांबून लांबून लोक येत आणि हरून परत जात. या कारणांमुळे सुशीलाच्या भावासोबत सलीम यांची मैत्री झाली होती, ज्याचा फायदा घेत सलीम यांनी सुशीला सोबत मैत्री प्रस्थापित केली. या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. त्यानंतर माहीमच्या गल्ली बोळात लपून छपून भेटीगाठी होऊ लागल्या. मात्र या सगळ्याला कंटाळून एक दिवस सलीम सुशीला यांना म्हणाले, बस झालं हे लपून छपून भेटणं, मला आता तुझ्या कुटुंबियांची भेट घ्यायची आहे. आणि अखेर भेटीचा दिवस ठरला. सलीम खान सुशीला यांच्या घरी गेले. मात्र घरी गेल्यानंतरचे चित्र समोर पाहिलं ते पाहून त्यांना घाम फुटला. एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख करताना सलीम खान म्हणतात, त्या दिवशी जगातले सगळे महाराष्ट्रीयन त्या एका खोलीत जमा झाले होते. जणू काही राणीच्या बागेत एखादा नवीन जनावर आला आहे असे ते मला पाहत होते. मला आजवर कधी इतकी भीती वाटली नव्हती जेव्हा मला त्या दिवशी वाटली होती. मात्र विशेष म्हणजे त्यातल्या अनेक जणांना सलीम खान पसंत देखील होते. मात्र ज्यांच्या परवानगीची भीती होती ते होते सुशीलाचे वडील. सुशीलाचे वडील सलीम यांना म्हणाले, बेटा आम्ही तुझ्या आणि तुझ्या फॅमिली बद्दल सर्व माहिती घेतली आहे. तू एक चांगल्या खानदानातला मुलगा आहेस, शिकला सवरलेला आहेस, त्याबद्दल आम्हाला काहीच आक्षेप नाही. आजकाल अशी चांगली मुलं मिळत देखील नाहीत, मात्र तुझा धर्म आम्हाला मान्य नाही. यावर उत्तर देताना सलीम खान म्हणाले, हे पहा, माझ्या आणि तुमच्या मुलीमध्ये 1760 खाणांवरून भांडणं होतील, मात्र त्यातलं एकही कारण धर्म हे नसेल. सुशीलाच्या वडिलांना हे लग्न मंजूर नव्हतं, मात्र त्यांनी त्यांना विरोध केला नाही. ते सलीम यांना म्हणाले, हे बघ, धर्म हा मुद्दा असल्यामुळे आम्ही तुमचं लग्न लावून देऊ शकत नाही. तुम्ही हवं तर स्वतः कोर्टात जाऊन रजिस्टर पद्धतीने लग्न करून टाका, आमचा त्यात काहीही सहभाग असणार नाही. आणि तसंच झालं. सलीम आणि सुशीला यांनी कोर्टात जाऊन लग्न केलं. लग्नानंतर सुशीलाच्या वडिलांनी त्यांच्यासोबत सर्व संबंध तोडून टाकले. मात्र पुढे असं काही घडलं ज्याचा त्यांना पश्चाताप झाला. पत्नी मुलांचा योग्य सांभाळ व्हावा म्हणून सलीम इंदोरला आपल्या कुटुंबियांसोबत राहू लागले होते. या दरम्यान त्यांना सलमान, अरबाज, सोहेल, अर्पिता अशी अपत्य जन्माला आली. सुशीला यांच्या वडिलांनी लग्नाच्या जवळजवळ 10 वर्ष या कुटुंबाचं तोंडही पाहिलं नव्हतं. मात्र सोहेलच्या जन्मानंतर ते पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घ्यायला आले आणि त्यानंतर या दोन्ही कुटुंबामधील तणाव हळूहळू निवळायला सुरुवात झाली. आयुष्याच्या शेवटच्या काळात सुशीलाच्या वडिलांनी सलीम यांना जवळ बोलावलं आणि त्यांना म्हणाले, मी आयुष्यात केलेल्या सर्व चुकांसाठी स्वतःला माफ करू शकतो, मात्र जी 10 वर्ष तुझ्यापासून दूर राहिलो त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही.